तर अमोल काळे कुठे आहेत असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आणि राऊतांच्या या आरोपांनंतर अमोल काळे यांनी काय स्पष्टीकरण दिलं तेही जाणून घेऊयात. मी खासगी व्यावसायिक तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष. गेले दोन दिवस विविध वृत्तवाहिन्यांवर तसंच समाजमाध्यमांवर काही नेत्यांचे माझ्या संदर्भातली वक्तव्य पाहण्यात आली. ही वक्तव्य पूर्णतः दिशाभूल करणारी आहेत आणि माझी बदनामी करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाचं कोणतंही कंत्राट मी घेतलेलं नाही. माझ्या खासगी व्यवसायाचे संपूर्ण तपशील माझ्या प्राप्तिकर विवरणामध्ये नमूद आहेत. मी कुठेही परदेशात जाण्याचा प्रश्नच येत नाही. माझी हेतू पुरस्कार बदनामी जे नेते करतायत त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई मी प्रारंभ करतोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.